मॉर्निंग्स रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स मोदक. याला तुम्ही शुगर फ्री मोदकही म्हणू शकता. यामध्ये आपण कोणतीही साखर किंवा गुळ वापरलेलं नाही आहे. हे ड्रायफ्रुट्स मोदक तयार करण्यासाठी इथे मी घेतलंय 150 ग्रॅम खजूर. इथे मी काळा खजूर वापरलाय. तुम्ही याऐवजी मार्केटमध्ये जो लाल खजूर मिळतो तो वापरलात तरी चालेल. खजूर आपल्याला बिया काढून अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण नंतर याला आपल्याला थोडंसं मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे मी घेतले 50 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट. याऐवजी तुम्ही सुखं खोबरं वापरलात तरी चालेल. 1 TSP तूप, 1 टेबलस्पून खसखस. इथे मी घेतले 2 टेबलस्पून काजू पावडर. काजू थोडेसे रोस्ट करून त्याची मिक्सरमधून फिरवून अशा पद्धतीने पावडर करून घेतली आहे. इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. यामध्ये 1 टेबलस्पून बदाम, 1 टेबलस्पून पिस्ता आणि 1 टेबलस्पून मी काजू थोडेसे चॉप करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला एका पॅनमध्ये जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे ते थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला रंग नाही बदलायचा आहे, थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे डेसिकेटेड कोकोनट मी 2 मिनटं छान रोस्ट करून घेतलंय. आता याच पॅनमध्ये मी जो आपण 1 टेबलस्पून खसखस घेतला होता तोही थोडासा रोस्ट करून घ्यायचा आहे. आता खसखस थोडासा रोस्ट करून झालेला आहे. ज्या प्लेटमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट काढून घेतलं होतं त्यामध्येच मी हा खसखसही काढून घेतलाय. आणि आता आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आहेत तेही थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. यांचा आपल्याला कलर नाही बदलून घ्यायचा आहे, थोडेसे रोस्ट करायचे आहेत. आता ड्रायफ्रूट छान रोस्ट झालेले आहेत, हे मी आता काढून घेते. आता या सेम पॅनमध्ये मी जे आपण 1 TSP तूप घेतलं होतं ते काढून घेते. या तुपावर आता आपल्याला जो आपण खजूर घेतला होता तो थोडासा परतून घ्यायचा आहे. हा खजूर मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला आहे थोडासा. आता हा आपल्याला अशा पद्धतीने या तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला हा थोडासा घट्ट वाटेल, पण जसजसा हा गरम होईल तसतसा हा सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता हा सॉफ्ट झालेला आहे. हा खजूर मी आता 1 मिनिटभर अजून थोडासा परतून घेते. आता यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे काजू पावडर. आता यामध्ये मी ही काजू पावडर ॲड करते. काजू मी अगोदर रोस्ट करून घेतले होते, त्यामुळे या खजूरमध्ये मिक्स होईपर्यंत मी याला आता थोडंसं परतून घेते. आता खजूर आणि काजूची पावडर छान मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपण जे रोस्ट करून घेतलेलं साहित्य आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स, डेसिकेटेड कोकोनट, खसखस, हे सर्व मिक्स करायचं आहे. आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे. आता हे मी छान अशा पद्धतीने मिक्स करून घेते. आता हे सर्व मी 3 ते 4 मिनटं छान मिक्स करून घेतलंय. आता मी गॅस बंद केलाय. पॅनमध्ये छान मिक्स करून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता खूप गरम आहे, हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतपत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत, हाताला सोसवेल इतपत हे गरम आहे. याचे आता आपण मोदक बनवायला घेऊयात. त्यापूर्वी आपल्याला हे पुन्हा एकदा हाताने छान असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मी हे छान अशा पद्धतीने मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये जो अशा पद्धतीचा मोदकचा साचा मिळतो त्यामध्येही हे मिश्रण टाकून मोदक बनवू शकता. किंवा छोटी साईज पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे मोदकाचे साचे मिळतात, यामध्येही तुम्ही हे सारण टाकून मिश्रण टाकून मोदक बनवू शकता. आता तयार मिश्रणातील थोडासा भाग घेऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे ते या मोदकाच्या साच्यामध्ये टाकायचं आहे. या साच्याला मी काही तूप वगैरे लावून घेतलेलं नाही आहे, डायरेक्टच मी हे जे मिश्रण आहे ते या साच्यामध्ये टाकून घेते. मिश्रण साच्यामध्ये टाकून आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूंना, जेणेकरून जो आपला मोदकाचा जो शेप आहे तो चांगला येईल त्यासाठी. आता हे सारण मी या मोदकाच्या साच्यांमध्ये व्यवस्थित प्रेस करून घेते. हे जे ड्रायफ्रुट्स मोदक आहेत खाण्यासाठी पौष्टिक आहेत. यामध्ये आपण काही साखर किंवा गुळही ॲड केलेलं नाही आहे. खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात, तुम्ही पाहू शकता. आणि बनवायलाही खूप सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. आता हे सर्व मिश्रण मी या 4 साच्यामध्ये मोल्डमध्ये भरून घेतलं आहे.
व्यवस्थित प्रेस करून आता हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते। वाव, तुम्ही पाहू शकता किती मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही याची शाईनही पाहू शकता। मी या साच्याला अजिबात तूप वगैरे काही लावलं नव्हतं, तरी या मोदकांना खूप मस्त अशी चकाकी आली आहे। मी तुम्हाला अजून एक काढून दाखवते। वाव, तुम्ही पाहू शकता किती मस्त आपले मोदक रेडी झालेले आहेत। तुम्ही जर लाल खजूर वापरला तर याचा थोडासा लालसर रंग येईल। खूप मस्त आपले ड्रायफ्रूटचे जे मोदक आहेत तयार आहेत। आता हे सर्व मोदक मी रेडी करून घेतलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।